नमस्कार मी अनिता आणि साई कुकिंगवर तुमचं खूप खूप स्वागत आहे सध्या तुम्ही पाहतच असाल कोरोनाचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे आणि त्याच्यावर अजून पण लस आलेली नाही आहे मी आज तुम्हाला एक काढा बनवून दाखवणार आहे मालेगावचा स्पेशल काढा त्याने तुमची प्रतिकारशक्ती खूप वाढेल चला तर मग आपण काढा बनवायला सुरुवात करूया मी इथे तुम्हाला दोन कप काढा बनवण्याचं प्रमाण देते तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर त्यानुसार तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता हे पहा मी इथे दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे तीन लवंग घेतलेले आहेत इथे चार मिरे घेतलेले आहेत तुळशीचे पानं घेतले आहेत इथे मी गवती चहा घेतलेला आहे एक वेलची घेतली आहे गुळाचा खडा घेतला आहे आलं घेतलं आहे आणि हळद घेतलेली आहे गुळ थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता गुळाचं प्रमाण आपल्याला इथे दोन कप कढा बनवायचा आहे त्याच्यासाठी मी तीन कप पाणी घेतेय याच्यामध्ये आपल्याला तुळशीची पानं थोडीशी तोडून टाकायची आहेत त्याचा चार त्याच्यामुळे छान उतरेल त्याच्यामध्येच आपल्याला आता गवती चहा पण टाकायचा आहे आणि आलं किसून टाकायचं आहे मी इथे सगळं फ्रेश यूज करते याच्याऐवजी तुम्ही सुंठ पावडर जरी वापरली तरीही चालेल याच्यामध्येच हळद टाकायची आपल्याला आणि गुळाचा खडा पण टाकायचा आहे बाकीचे इन्ग्रेडियंट्स मी थोडेसे बारीक करून घेते आहे दालचिनी लवंग मिरे आणि वेलची थोडेसे क्रश करून घ्यायचे त्याच्यामुळे त्याचा अर्क जास्त उतरतो या कढ्यामध्ये टाकायचे आपल्याला हे हा कढा आपल्याला आता दहा ते पंधरा मिनिटांसाठी उकळून घ्यायचा आहे आपल्या कड्याला आता उकळी आली आहे आणि कढ्याचं प्रमाण बरंच कमी झालेलं आहे जवळपास हा आपल्याला दो तीन कपाचा दोन कप कढा तयार होईपर्यंत उकळून घ्यायचा आहे प आपला कढा आता तयार झालेला आहे मी गाळून घेतीये आपला इम्युनिटी बूस्टर कढा तयार झालेला आहे हा आपला मालेगावचा कढा आता तयार झालेला आहे गूळ असल्यामुळे मुलंही खूप आवडीने पितात हा कढा